देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली आहे त्यातच पावसानंही पिकाचं नुकसान झालंय त्यामुळे केंद्र सरकारनं यंदा गेल्या वर्षीपेक्षा तूर उत्पादन साडेचार लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र सरकारचा हा अंदाज उद्योग आणि जाणकारांना मान्य नाही मग जाणकारांच्या मते देशात यंदा किती तूर उत्पादन होऊ शकतं शेतकऱ्यांच्या तुरीला किती दर मिळू शकतो याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर देशातील खरीपाचा पेरा आता आटोपला असंच म्हणावं लागेल यंदा कडधान्याचा पेरा चार टक्क्यांनी तर तुरीची लागवड साडेचार टक्क्यांनी कमी झाली आहे मागील हंगामात अठ्ठेचाळीस लाख बावीस हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती मात्र यंदा केवळ शेहेचाळीस लाख हेक्टरवरच तुरीचं क्षेत्र स्थिरावलंय तूर लागवड कमी होण्यामागं गेल्या हंगामातील सरकारचं धोरण कारणीभूत ठरलंय केंद्र सरकारनं मागील हंगामात विक्रमी त्रेचाळीस लाख चाळीस हजार टन तूर उत्पादन झाल्याचं म्हटलंय तर विक्रमी आठ लाख साठ हजार टन तूर आयात केली आहे आयातीचं धोरण ऐन हंगामातच जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही त्यातच सुरुवातीच्या टप्प्यात पावसानं खंड दिला पेरणीयोग्य पाऊस उशिरा झाल्यानंही लागवडीवर परिणाम झाला परिणामी यंदा तुरीची लागवड कमी झाली आहे तुरीची लागवड कमी झाल्यानंतर केंद्र सरकारनंही यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केलाय यंदा देशातील तूर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा तब्बल साडेचार लाख टनाने कमी राहण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या मते यंदा अडुतीस लाख नव्वद हजार टन तूर उत्पादन होईल देशाला दरवर्षी जवळपास पंचेचाळीस लाख टन तुरीची गरज असते म्हणजेच उत्पादन गरजेपेक्षा कमी राहील मात्र सरकारचा हा अंदाज जाणकारांना मान्य नाही केंद्र सरकारचा तूर उत्पादनाचा अंदाज अवास्तव असल्याचं शेतीमाल बाजार अभ्यासक दिनेश सोमानी यांनी सांगितलंय ते नेमकं काय म्हणतायत ते पाहूयात देशात यंदा गेल्या वर्षीपेक्षा वीस ते पंचवीस टक्केने उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे देशातील तूर उत्पादन पंचवीस लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे तूर उत्पादकांना यंदा चांगला दर मिळेल लागवड कमी झाल्यानंतर सततच्या पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाचं नुकसान झालंय जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाला याच पावसामुळं तूर पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर जाणकारांच्या मते देशात पंचवीस ते सत्तावीस लाख टनांपेक्षा अधिक तूर उत्पादन होणार नाही या परिस्थितीत गेल्या वर्षी प्रमाणं आयात झाली तरी तुटवडाच भासेल देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत तुरीला सध्या बाजारांमध्ये सात हजार ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो आहे मात्र यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असल्यानं दराला आणखी आधार मिळू शकतो शेतकऱ्यांनी तुरीची विक्री बाजाराचा आढावा घेऊन केल्यास आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो असा अंदाजही जानकरांनी व्यक्त केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य शेअरही करा